वळूयात पुढच्या बातमीकडे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती लाभलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई ठाण्यासह देशभरातून लाखो भाविक येत असतात. पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं तर रात्रभर रांगेत उभं राहायचं हे ओघानं आलंच. पण रात्रभर लावलेली रांग ती कासवाच्या गतीनं पुढे सरकते, त्यामुळे भाविकांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड संयम बाळगावा लागतो. पण बाप्पाची मूर्ती दिसली की पाया पडण्याआधीच त्या भाविकाला पुढे ढकलणं सुरू होतं. आणि त्याच सुमारास लालबागच्या राजाच्या मंडपात एखादा VIP आला ना मंडळी की सर्वसामान्य भाविकांच्या हालांना पारावर उरत नाही. त्यामुळेच प्रश्न विचारण्यात येतोय की VIP दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचं नियोजन बिघडतंय का? त्यामुळेच धक्काबुक्कीच्या घटना घडतायत का? पाहुयात याच प्रश्नांची उत्तर शोधणारा ABP माझाचा रिपोर्ट. हाण, बडीव, ढकल, तुडीव, लालबागच्या राजाच्या चरणी अशा प्रकारचे शब्द परवलीचे झाले. आणि त्याचं मुख्य कारण आहे VIP होणारी सामान्यांची कोंडी. एखादा VIP आला की सामान्य भक्तांची रांग खोळंबते. आता अमित शहा आणि अंबानींच्याच लालबाग दर्शनाच्याच वेळची गोष्ट बघा. VIP आले आणि सामान्य खोळंबले आणि ते निघून गेल्यावर जणू भक्त मॅरेथॉन सारखे धावत सुटले. खूप वेळा एका ठिकाणी 2 तास सारखं VIP पास येऊन सुद्धा जाऊन दर्शन झालं नाही. पुन्हा VIP लांगेतून मुख दर्शन करून बाहेर निघालो आम्ही. पुढच्या वर्षी येणार का? येणार, पण नियोजन लावून येणार. VIP पासवर काय होत नाही. अच्छा, VIP तर काय होत नाही, VVIP पाहिजे. VVIP आलं तर काहीतरी होईल. पण मारहाणीचे असे प्रसंग व्हायरल होऊ लागले आणि पोलीस खडबडून जागे झाले. नियोजन बदललं आणि त्याचा परिणामही दिसू लागला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी कोणताही गोंधळ झाला नाही म्हणे. आम्ही मंडळाला वेळोवेळी सांगतो आणि हे करतात, कारण का VIP येणारे असतात. त्यांचा वेगळे जरी रूट आम्ही केला असेल तरी पण काही वेळेस नियोजनामध्ये लोकांची संख्या पाहता आणि क्राऊड पाहता कमी जास्त होतं, पण ते करेक्टिव्ह मेजर झालेले आहेत. आता कुठलाही आम्हाला तर आता मेजर लोकांच्या जो दर्शन आहे त्यालाच आम्ही प्रायोरिटी दिली. दरवेळेला आम्ही वेळेचं नियोजन होत नाही म्हणून आम्ही चरणस्पर्श घेत नव्हतो. यावेळेला सकाळपासून आम्ही थांबलो होतो, आता 1 वाजता आम्हाला चरणस्पर्श मिळाले. आणि खूप चांगला अनुभव आहे आणि सगळे सहकार्य करतात, असं काही नाही आहे. सगळ्यांनाच गर्दी होते म्हणून गर्दीचं जाणवतंय, बाकी सगळं व्यवस्था एकदम मस्त आहे. पण आता मोठं आव्हान असेल ते मिरवणुकीचं. कमी स्पेसमध्ये मोठा गॅदरिंग होतं, त्याच्यामुळं धक्काबुक्की लोक सहन करून पण लालबागच्या दर्शनाला येतात. मी भाविकांना एवढंच आव्हान करेल की कृपया आपण येता आपली सुरक्षा पण स्वतःची जबाबदारी आहे. फक्त आम्ही एवढेच विनंती करतो की मुंबई पोलिसांनी जे डायरेक्शन देतात त्याचा फॉलो करा. तुमचे जशी जबाबदारी तुम्ही तुमच्या फॅमिलीची स्वतःची आहे तशीच मुंबई पोलिसांची पण आहे. तेवढ्या जबाबदारीने आम्ही काम करतो, आम्हाला कृपया सहकार्य करा. पूर्वी देवदर्शनामध्ये जातीभेदाच्या भिंती आडव्या यायच्या, पण आता त्याच भिंती या वर्गभेदाच्या झाल्या. VIP आणि जनरल हा भेद गळून पडू दे आणि राजाच्या पायावर डोकं न ठेवताही समान अधिकाराचं शहाणपण डोक्यात येऊ दे, हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. मनश्री पाठक सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.